लग्नातला साउंड आणि बँजो बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस पाटलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यात कळस गादे गावातली ही घटना आहे. मनोहर दळवी, आनंद दळवी आणि रामा दळवी या तिघांनी पोलीस पाटलाला बेदम मारहाण केली. मारहाणीत सदानंद विठू सुतार हे पोलीस पाटील गंभीर जखमी झालेत, तर मारहाण करून आरोपी फरार झालेत. बातमी मागची बातमी म्हणजे कोल्हापुरात जुना बुधवार पेठेतील लसीकरण केंद्रावर आशा वर्कर्स आणि नागरिकांमध्ये चांगली झुंपली. या दोन्हीकडे एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं बोललं जात आहे. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आशा वर्कर्सनी केला आहे. नागरिक माफी मागत नाही तोपर्यंत लसीकरण बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिलाय, तर कर्मचाऱ्यांनी अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. सचिन तेंडुलकर आता मदतीसाठी धावून आलाय. सचिननं मिशन ऑक्सिजनसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. 250 उद्योजक तरुणांनी सुरू केलेल्या या मोहिमेत सचिननं सहभाग घेतलाय. गेल्या वर्षीही सचिननं अशीच मदत केली होती. कोरोनामधून सावरल्यावर अलीकडेच त्यानं प्लाझ्मा देखील दान करण्याचं आवाहन केलं होतं. भारतीय क्रिकेटपटू जयदेव उनाडकट यानं देखील आपली आयपीएल मधील मानधनातून 10% रक्कम कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी देऊ केली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक आरोग्य साहित्य खरेदीसाठी त्यानं ही मदत केली आहे. जयदेव उनाडकट हा सध्या आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्स या संघासाठी खेळतोय. आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर जगदीश लाड यांचं आज बडोद्यामध्ये कोरोनामुळे निधन झालं. जगदीश लाड 34 वर्षांचे होते. आपल्या बॉडी बिल्डिंग करिअरमध्ये त्यांनी भारत श्री हा खिताब पटकावला होता. तसंच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आणि भारताचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. शूटर दादी अशी ओळख असलेल्या चंद्रो तोमर यांचं कोरोनामुळे निधन झालंय. त्या 89 वर्षांच्या होत्या. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या साठीत धाकटी जाऊ प्रकाशी तोमर यांच्यासह त्यांनी शूटिंग या खेळात पदार्पण केलं आणि त्यानंतर अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी मेडल्सही पटकावले. वरिष्ठ न्यूज अँकर आणि पत्रकार रोहित सरदाना यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचं निधन झालंय. रोहित सरदाना यांना कोरोनाची लागणही झाली होती. दिल्लीत त्यांच्यावर उपचार सुरू होते. सरदाना यांनी झी न्यूजवर केलेला ताल ठोक के हा कार्यक्रम चांगलाच गाजला होता. 2017 ते आज तक या वृत्तवाहिनीवर कार्यरत होते. महाबळेश्वर जवळच्या सोनपार गावातल्या एका पाण्याच्या कुंडामध्ये रानगवा पडला होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीनं या रानगव्याला पाण्यातून बाहेर काढलं. यासाठी कुंडातून पाण्याच्या कुंडाच्या एका बाजूला दगड टाकून गव्याला बाहेर येण्याचा मार्ग मोकळा करून देण्यात आला आणि काही वेळातच हा रानगवा सुखरूप बाहेर आला. बातमी मागची बातमी म्हणजे